नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत. बॉयकॉन कंपनीने सोरायसिसवर तयार केलेले इटेलिझुमॅब हे औषध आपत्कालीन करोना वैद्यकीय उपचारात समाविष्ट करणे इतके ते प्रभावी नाही असे मत कोविड-19 विशेष समितीचे सदस्यांनी व्यक्त केले असून या औषधाबाबत प्रतिकूल मत दिले आहे. बॉयकॉनच्या प्रमुख किरण शॉ मुजुमदार यांनी या औषधाच्या उपयुक्ततेबाबत अधिक माहिती समितीला सादर करण्याची तयारी दर्शवली आहे. या औषधाच्या उपचारासाठी 40,000 रुपये खर्च येतो. इटोलिझुमाब हे औषध म्हणजे मोनोक्लोनर प्रतिपिंडाचा प्रकार असून ते बायोकॉनने सेंटर फॉर मॉलिक्युलर इम्युनॉलॉजी या क्युबातील संस्थेच्या मदतीने तयार केले आहे. 12 जुलैला या औषधाचा वापर कोविड रुग्णांवर आपत्कालीन परिस्थितीत करण्यास भारताच्या औषध महानियंत्रकांनी मान्यता दिली होती, पण आता कोविड विशेष समितीने या औषधाचा समावेश करोना वैद्यकीय व्यवस्थापनात करू नये अशी सूचना केली आहे. 1,000 रुपयात या औषधाचे चांगले परिणाम दिसून आले असल्याचा दावा कंपनीने केला आहे. सध्या जगभरात करोना विषाणूने थैमान घातलं असून अमेरिकेला याचा सर्वाधिक फटका देखील बसला आहे. असं असलं तरी अमेरिकेत मात्र राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकींचा चांगलाच बिगुल वाजत आहे. निवडणुकीसाठी पहिली डेबेट 29 सप्टेंबर रोजी ओहियोमध्ये पार पडणार आहे. कमिशन ऑफ प्रेसिडेन्शियल डिबेट्सनं सोमवारी याबाबत माहिती दिली. क्लिव्हलँडच्या केस वेस्टर्न विद्यापीठ आणि क्लिव्हलँडच्या क्लिनिक ही डिबेट होस्ट करणार आहेत अशी माहिती यावेळी देण्यात आली. 29 सप्टेंबर रोजी हेल्थ एज्युकेशन कॅम्पसमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रेट्सचे उमेदवार आणि माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या दरम्यान थेट डिबेट होणार आहे. चीनशी संबंधित कंपन्यांवर भारत सरकारने दुसऱ्यांदा मोठी कारवाई केली आहे. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार 59 चीनी ॲप्स बॅन केल्यानंतर भारत सरकारने अजून 47 चीनी ॲप्स बॅन केले आहेत. नव्याने बॅन करण्यात आलेल्या ॲप्समध्ये बहुतांश क्लोनिंग ॲपचा समावेश आहे. 5 राफेल विमानांचा पहिला ताफा फ्रान्समधून भारताकडे येण्यास निघाला असून ही विमाने करारानुसार देण्यात येत आहेत. बहुउद्देशीय हे लढाऊ विमान असून बुधवारी ही विमाने अंबाला येथील हवाई दळाच्या तळावर येणार आहेत. राफेल विमानांच्या खरेदीचा करार भारताने 5 वर्षांपूर्वी केला होता. भारतीय हवाई दलाला फ्रान्सची दसॉल्ट कंपनी 36 विमाने देणार असून त्यासाठी 59,000 कोटींचा करार केला होता. फ्रान्समधील बोर्डर्स विमानतळावरून या विमानांनी उड्डाण केले असून ते संयुक्त अरब अमिरातीमध्ये एक थांबा घेऊन 7,000 किमीचे अंतर कापून भारतात येणार आहेत. रोनाल्डोच्या अप्रतिम कामगिरीमुळे युव्हेंटसने सलग 9व्यांदा सेरी ए फुटबॉल स्पर्धेच्या विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. युव्हेंटसने रविवारी सॅम्पडोरियाचा 2-0 असा पडाव करत 2 सामन्याआधीच जेतेपदावर मोहर उमटवली. 5 वेळा बलॉन डी ऑर या प्रतिष्ठेच्या पुरस्कारावर नाव करणाऱ्या रोनाल्डोने कोरोनाच्या विश्रांतीनंतर सलग 11 सामन्यात गोल करण्याचा विक्रम आपल्या नावावर केला. त्याचबरोबर इटलीतील दुसऱ्या मोसमात 30 सामन्यांमध्ये 30 गोलचा टप्पाही त्याने ओलांडला. रोनाल्डो आता सेरी ए स्पर्धेत युव्हेंटसतर्फे सर्वाधिक गोलचा विक्रम आपल्या नावावर करण्यासाठी एकच गोलची गरज आहे. 1933-34 फेस लिएस बोरेल यांनी हा विक्रम नोंदवला होता. 28 जुलै हा दिन जागतिक हेपटायटिस दिन म्हणून पाळला जातो. हेपटायटिस बी रोगजंतूचे संशोधक बारुच सॅम्युअल ब्लमबर्ग यांचा जन्म 28 जुलै 1925 रोजी झाला. सन 1998 सर्वोच्च आणि उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींच्या नियुक्त्या आणि बदल्यांबाबत 9 न्यायमूर्तींचा समावेश असलेले स्वतंत्र घटना पीठ स्थापन झाले. असामी लेखिका इंदिरा गोस्वामी यांनी सन 2001 ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान केले. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, आपल्या मित्रांबरोबर शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.